तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमर पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांना मे दिनिर्देशमधा सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचा विषय हरभरा शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की हरभरा पिकाला अधिक फुटवे येण्यासाठी कोणत्या प्रकारचे फवारणी व्यवस्थापन करायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल माहिती आज आपण एवढ्यामध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जर आपल्याला पॅटर्न पद्धतीची हरभऱ्या पिकाविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण नक्कीच प्लेस्टोरला जाऊन पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये हरभऱ्या पिकाचे बारकावे आणि अधिक उत्पादन येण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या महत्त्वाच्या टिप्स आपण घ्यायला हव्या याची संपूर्ण माहिती आपल्याला आप मराठी हिंदी व तसंच इंग्लिश भाषेमध्ये बघायला मिळेल म्हणजेच लिखित स्वरूपात आपल्याला तिथं बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो ॲप तयार करण्याचा एकच दृष्टिकोन आहे की कारण आपण प्रत्येक शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रत्येकांना कॉल अटेंड करू शकत नाही किंवा प्रत्येकांना मिनटा मिनटाला म्हणजेच आपल्याला मिनटा मिनटाला कॉल येतो आणि प्रत्येकाला आपण बोलणंही शक्य होत नाही कारण आपल्याला इथं म्हणजेच आपल्या शेतामध्ये प्रॉपर रोज पाचशे ते हजार शेतकऱ्यांच्या दरम्यान शेतकरी भेट देतात आणि त्या शेतकऱ्यांना बोलत असताना आपला मोबाईल हा सायलेंट असतो किंवा बंद असतो त्यामुळे आपण प्रत्येक शेतकऱ्याचे कॉल अटेंड करू शकत नाही त्यामुळं आपण ॲपची निर्मिती केली तिथं जाऊन आपण कुठल्याही प्रकारची प्रॉपर माहिती घेऊ शकता आणि अजून ॲपमध्ये अजून चांगल्या प्रकारे अपडेट आपल्याला बघायला नक्कीच यावर्षीपासून बघायला मिळेल आणि जर आपण ॲप डाउनलोड केली आणि त्यामध्ये जर माहिती घेतली तर नक्कीच आपण जे काही उत्पादन घेत आहात पारंपरिक पद्धतीमध्ये त्याच्यापेक्षा तीन ते चार पटीने यामध्ये उत्पादन घेणार आहात यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो यावर्षी अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात हरभऱ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे पण ज्यांनी ज्यांनी अमृतपाटन पद्धतीने हरभऱ्या पिकाचे नियोजन केलेले आहेत त्यांच्या शेतामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात आहे जिथं अधिक काळ्या मातीचे प्रमाण आहे आणि पाणी देऊन हरभऱ्या पिकाची पेरणी केली किंवा पाणी दिल्यानंतर हरभऱ्या पिकामध्ये अवकाळी पाऊस झाला त्या ठिकाणी दहा किंवा पंधरा टक्के मर असेल पण यापेक्षा अधिक आपल्याला अमृतपॅटन पद्धतीमध्ये बघायला मिळत नाही याचे कारण म्हणजे पॅटर्न पद्धतीचे नियोजन आजचा महत्त्वाचा विषय की हरभऱ्या पिकाला अधिक फुटवे येण्यासाठी कोणत्या प्रकारची फवारणी व्यवस्थापन करायला हवे का त्याचबरोबर फवारणी केल्यानंतर म्हणजेच मार्केटमध्ये असे कुठल्या प्रकारची औषधी आहे का ज्यामुळे ती फवारणी केल्यानंतर हरभऱ्या पिकाला अधिक फुटवे येऊ शकतात याच्याविषयी ये आपण संपूर्ण डिटेल माहिती एवढीमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम हरभऱ्या पिकावर कुठल्याही प्रकारची फवारणी केली तर अधिक फुटवी येतात का म्हणजेच कुठल्याही प्रकारची अशी औषधी मार्केटमध्ये आहे का जी फवारणी केल्यानंतर हरभया पिकामध्ये फुटवी येऊ शकतात याची आपण पहिल्यांदा माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो आजपर्यंत असं कुठल्याही प्रकारचं औषधी मार्केटमध्ये उपलब्ध अवेलेबल नाही आहे का जी फवारणी केल्यानंतर हरभया पिकात अधिक फुटव आपल्याला बघायला मिळतील कारण हरभऱ्या पिकामध्ये जेव्हा दोन तासातील अंतर एकदम जवळ असते किंवा दोन झाडातील अंतर एकदम जवळ असते अशा ठिकाणी सूर्यप्रकाश हा अधिक प्रमाणात मिळत नाही आणि झाडाची अधिक स्पर्धा निर्माण होते त्यामुळं झाड हे डायरेक्ट उभाट वाढायला सुरुवात होते अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे केमिकल कुठल्याही प्रकारचे औषधी टाकली तर त्या ठिकाणी आपल्याला फुटव्याची अधिक संख्या बघायला मिळणार नाहीत आता महत्त्वाचा विषय हा झाला की कुठल्याही प्रकारची औषधी नाही पण हरभऱ्या पिकाला अधिक फुटवे येण्यासाठी कोणत्या प्रकारचे नियोजन करायला हवे याची आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेतामध्ये हरभऱ्या पिकात दोन तासात दोन झाडात अंतर अधिक झाले असेल किंवा हरभरा हा उभाट वाढत असेल तर अशा ठिकाणी अधिक फुटवे येण्यासाठी आपण काय करायला पाहिजेत यावर्षी सतत ढगाळी वातावरण असल्यामुळे जे काही अबाक अब हरभरे आहेत तेच डायरेक्ट उभाट वाढून गेलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी फुटव्याची संख्या ही आपल्याला बघायला मिळत नाही हरभरा या पिकाला अधिक फुटवे येण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या पिकाची खोडणी करायची आहे खोडणी करताना सुरू वरून जे एक दोन इंचाचं थर आहे आपल्याला हा तोडायचा आहे आणि खोडणी केल्यानंतर आपल्याला त्या शेतामध्ये पाणी व्यवस्थापन करायचे आहे पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्या शेतामध्ये जमीन भारी असेल तर अशा ठिकाणी एका पाईपावर एक किंवा दीड तास पाणी द्यायचं आहे जमीन हलकी असेल तर दोन तास पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी व्यवस्थापनच करत असताना सुरुवातीला अर्धा चाळीस ते पन्नास मिनटं आपल्या स्प्रिंकलर चालू द्यायचे आणि त्यानंतर त्या ठिकाणी एका एकरसाठी पंचवीस ते तीस किलो युरिया हा फेकून द्यायचा आहे नंतर परत त्या ठिकाणी आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचे आहे म्हणजे स्प्रिंकलर बंद करून त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे फवारन व्यवस्थापन करत असताना सर्वप्रथम ब्लू कॉपर हे आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचं आहे यासोबत इमामॅक्टीन किंवा केम या दोन्हीपैकी के घेऊ शकता केम जर आपण घेतले चाळीस एम एल घ्यायचा आणि इमामॅक्टीन जर घेतला तर दहा ग्रॅम घ्यायचे आहे यावर्षी अळीचा अधिक प्रादुर्भाव असल्यामुळे आपल्याला फवारणी व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे आणि चांगले कीटकनाशक घेणे गरजेचे आहे यावर कुठल्याही प्रकारचे गॅस पॉझन वगैरे आपल्याला अधिक मारण्याची गरज नाही गॅस पॉझन जर आपण घेतलं तर अधिक प्रमात यावर आळीचा प्रादुर्भाव आपल्याला समोरच्या फवारणीमध्ये बघायला मिळेल त्यामुळे एम एम ॲक्टीनचे प्रमाण आपण पाच सहा ग्रामने वाढून देऊ शकता म्हणजेच जिथं आपण दहा ग्राम घेत आहेत त्या ठिकाणी पंधरा सोळा ग्राम आपण घेऊ शकता एम आपण पन्नास सी एम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घेऊ शकता यानंतर यासोबत इसा बियाणे हे चाळीस ते पन्नास सी एम एल आपल्याला प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला अधिक फुटू येण्यासाठी आपल्याला नियोजन करणे गरजेचे आहे दोन तासातील अंतर जर एकदम जवळ असेल म्हणजे आता बघू शकता हा जवळपास अडीच फुटाचा फट्टा आहे आणि यापेक्षा जर आपलं अठरा इंच असेल सव्वा फूट असेल अशा ठिकाणी आपला अधिक फुटवे येण्याचा आपण प्रयत्नसुद्धा करायला नाही पाहिजे म्हणजे अधिक फोटू येण्यासाठी आपल्या खोडणीसुद्धा करण्याची आवश्यकता नाही जर दोन तासातील नंतर एकदम जवळ असेल आणि आपण शेंडी खोडणी केली आणि युरिया टाकला तर त्या ठिकाणी पट्टा लवकर मिळून जाईल आणि जे काही सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे पूर्ण शेंड्याला आपल्या शेतामध्ये घाटे बघायला मिळतील त्यामुळं महत्त्वाचं नियोजन करत असताना युरियाचं अंतरसुद्धा मोठं असायला पाहिजेत त्याचबरोबर रोगाचा अधिक प्रादुर्भाव असेल तर पाणी व्यवस्थापनबरोबर युरियासुद्धा देणे गरजेचे आणि व्यवस्थापन व्यवस्थापनसुद्धा करणे गरजेचे आहे हरभरा खोडणी करत असताना वीस ते पंचवीस दरम्यान आपल्याला खोडणी करायला पाहिजेत जर उभाट वाढत असेल तर आणि वाढत नसेल म्हणजे उभाट वाढत नसेल आणि चांगल्या प्रकारे फुटवत असेल तर अशा ठिकाणी युरियासुद्धा त्याचबरोबर अंतर कमी असेल तर अशा ठिकाणी युरियासुद्धा टाकण्याची आपल्याला गरज पडणार नाही तर अशा प्रकारे हरभऱ्या पिकाचे आपल्याला नियोजन करायचे अधिक फुटवेण्यासाठी शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारचे केमिकल न वापरता कुठल्याही प्रकारच्या अधिक महागड्या औषधी न वापरता अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर नक्कीच आपल्या शेतामध्ये अधिक प्रमाणात फुटी आपल्याला बघायला मिळतील तर अशाच माहितीसाठी बघत राम पाटण नमस्कार